मित्रो सप्रेम जय भीम, मी राहुल डंबाळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचा पक्षनेता। देश म्हणजे टेन्सिलचा नकाशा ठरवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे। या देशाची संपत्ती असणारी भारतीय रेल्वे विकली जात आहे, रेल्वे सोबत विमानतळ विकली जात आहेत, एक ना अनेक सरकारी उद्योग विकले जात आहेत। गेल्या 6 वर्षांमध्ये 23 सरकारी उपक्रम विकले गेले, ज्यामध्ये नोकरदारांची संख्या ही कोट्यवधींची आहे। अगदी शस्त्र बनवण्याचे कारखाने देखील विकले जात आहेत। आपण गप्पाव, कदाचित याचं गांभीर्य आपल्याला समजलेलं नसावं। या सरकारी उपक्रमांबरोबर आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या मिळालेल्या लक्षावधी लोकांचं, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं भविष्य देखील विकलं गेलंय, बर्बाद केलं गेलेलं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आर्टिकल 15 आणि 16 माध्यमातून दिलेलं आरक्षण धोरण संपुष्टात आणलं गेले। काय कसं नेमका काय परिणाम या सगळ्याचा होणार आहे, बोलूयात या सगळ्यांवर। गुरुवारी सायंकाळी 7 वाजता माझ्या याच ठिकाणी फेसबुक वॉलवर। धन्यवाद। जय भीम।